गेल्या एक महिन्यापासून रुग्ण हक्क परिषदेचं कार्यालय मुंबईमध्ये सुरू झालं आणि मुंबईतील जवळपास 150 रुग्णांनी इथल्या महत्त्वाच्या रुग्णालयांच्या विरुद्ध आमच्याकडे लेखी तक्रारी दिल्या. कोकिलाबेन रुग्णालय असेल, ब्रिज कँडी आहे, लीलावती आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, जसलोक हॉस्पिटल आहे आणि अशा पद्धतीची जवळपास 85 रुग्णालय मुंबईमधली आहेत. या रुग्णालयांमध्ये कुठल्याही गरीब रुग्णावर मोफत उपचार होत नाहीत, सवलत होत नाहीत अशा पद्धतीच्या सगळ्या तक्रारी होत्या. या अनुषंगानं गेल्या 20 मार्च 2023 रोजी माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे काही आमदार यांनी इथल्या मुंबईसह राज्यातल्या अनेक धर्मादाय रुग्णालयांच्या विरुद्ध जे कोणी गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणार नाहीत त्यांच्यावर विधिमंडळाचे हक्क भंग करण्यासारखी कारवाई केली जाईल आणि जी रुग्णालये गरीब रुग्णाला पैशाअभावी अडवून ठेवतील किंवा त्यांच्यावर उपचार नाकारतील तो विधिमंडळाचा अपमान समजला जाईल. इतकं टोकाचं वक्तव्य केलं आणि विधिमंडळ त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करेल अशा पद्धतीचं ठोस आश्वासन स्वतःच्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना दिलं तरी देखील रुग्ण हक्क परिषदेकडे गेल्या एक महिन्यामध्ये 150 अधिक लेखी तक्रारी दाखल झाल्या. त्यायोगे आम्हाला एक गंभीर गोष्ट निदर्शनास आणून द्यायची की माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला, निर्णयाला, विधिमंडळाच्या हक्कभंगाच्या कारवाईला इथली रुग्णालयं जुमानत नाहीत, इथली रुग्णालय कुठल्याही प्रकारची दाद देत नाहीत हा गंभीर प्रकार मला विधिमंडळाच्या लक्षात आणून द्यायचा आहे आणि लक्षात आणून देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्यानंतर आजची पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकरांना आणि तानाजी सावंत यांना आता तुम्ही यापुढे तरी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करणार की फक्त ही सवंग घोषणा होती, फक्त प्रसिद्धीसाठी केलेला विपर्यास होता की सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दाखवलेलं हे गाजर होतं हे यानिमित्ताने स्पष्ट करावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. आरोग्यमंत्री आणि नांदेडकर यांचे बोलून तुम्ही आंदोलन घेणार आहे या विषयावर? हे बघा, आंदोलन करणं हा आम्हाला संविधानाने दिलेला नैतिक आणि एक महत्त्वाचा अधिकार आहे. आजच्या काळातल्या पत्रकार परिषदेला जर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही किंवा दररोज रुग्णांच्या लुटीच्या घटना, रुग्णांकडे पैसे नसतील तर ते मेले तरी चालतील, त्यांच्यावर आम्ही उपचार करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या रुग्णालयांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नसेल तर सार्वजनिक ठिकाणी संविधानाच्या मार्गाने, कायद्याच्या मार्गाने, गांधी आंबेडकरांच्या विचारधाराच्या मार्गाने आम्ही राहुल नार्वेकरांची गाडी अडवू, त्यांना घेराव घालू आणि त्यांच्या विरोधात जे काही उग्र आणि तीव्र आंदोलन करता येईल ते आम्ही 100% पुढच्या महिन्याभरात करू. रुग्ण हक्क परिषदेच्या तुमची कार्यकारिणी जाहीर झाली त्याबद्दल कसं? कुठल्याही संघटनेला जोपर्यंत काम करणारे कार्यकर्ते नसतात तोपर्यंत ही संघटना अपुरी पडते, सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्या पद्धतीने बाकी पक्ष संघटनांच्या कार्यकर्ण्या आणि कमिट्या मुंबईमध्ये आहेत त्या पद्धतीने आज आम्ही मुंबई कमिटीची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये मुंबईचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश कुमार, मुंबईचे निरीक्षक म्हणून संजय जोशी आणि मुंबईचे संघटनेचे उपनेते म्हणून शशिकांत लिंबारे यांची सह जवळपास 15 अधिक मुख्य पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली आणि त्यानिमित्ताने आज त्याची घोषणा देखील केलेली आहे.